नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अरुण कुलकर्णी, मराठी विभाग, युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सोशल सायन्स, उस्मानिया विद्यापीठ, हैदराबाद. मी आपल्यासाठी घेऊन येत आहे मराठी सेट नेट पेट परीक्षेसाठी वस्तुनिष्ठ प्रश्नांची मालिका. आज आपण पाहणार आहोत सेट नेट अभ्यासक्रमातील घटक 8 साहित्यशास्त्र आणि भक्ती संप्रदाय. यातील उपघटक वारकरी संप्रदाय भाग 1 मध्ये मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजचा पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1, संत ज्ञानदेवांचा जन्मकाळ सांगा. पर्याय आहेत, पर्याय क्रमांक 1 शके 1196, पर्याय क्रमांक 2 शके 1195, पर्याय क्रमांक 3 शके 1198, पर्याय क्रमांक 4 शके 1197. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 शके 1197. प्रश्न क्रमांक 2, न्यायाते पोखितो क्षितिशो श्री रामचंद्र असा राजा रामदेवराय यादवांचा उल्लेख कोणी केला. पर्याय आहे, पर्याय क्रमांक 1 संत नामदेव, पर्याय क्रमांक 2 संत ज्ञानदेव, पर्याय क्रमांक 3 संत तुकाराम, पर्याय क्रमांक 4 संत एकनाथ. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संत ज्ञानदेव. प्रश्न क्रमांक 3, नामामणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी असे ज्ञानेश्वरीचे सार्थ वर्णन कोणी केले. पर्याय आहेत, पर्याय क्रमांक 1 संत नामदेव, पर्याय क्रमांक 2 संत एकनाथ, पर्याय क्रमांक 3 संत तुकाराम, पर्याय क्रमांक 4 संत ज्ञानदेव. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 संत नामदेव. प्रश्न क्रमांक 4, देवा तुझा मी कुंभार नासी पापाचे डोंगर ही रचना कोणाची आहे. पर्याय आहेत, पर्याय क्रमांक 1 संत सावतामाळी, पर्याय क्रमांक 2 संत नरहरी सोनार, पर्याय क्रमांक 3 संत गोरा कुंभार, पर्याय क्रमांक 4 संत जनाबाई. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 संत गोरा कुंभार. यानंतर प्रश्न क्रमांक 5, आम्हा सापडले वर्म करू भागवत धर्म या अभंगाचे कर्ते कोण. पर्याय आहे, पर्याय क्रमांक 1 संत ज्ञानदेव, पर्याय क्रमांक 2 संत एकनाथ, पर्याय क्रमांक 3 संत तुकाराम, पर्याय क्रमांक 4 संत नामदेव. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 संत नामदेव. प्रश्न क्रमांक 6, संत भानुदासांचे पणतू कोण. पर्याय आहेत, पर्याय क्रमांक 1 संत ज्ञानदेव, पर्याय क्रमांक 2 संत तुकाराम, पर्याय क्रमांक 3 संत एकनाथ, पर्याय क्रमांक 4 संत नामदेव. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 संत एकनाथ. प्रश्न क्रमांक 7, केशव चैतन्यांकडून रामकृष्ण हरी हा मंत्र कोणाला मिळाला. पर्याय आहेत, पर्याय क्रमांक 1 संत तुकाराम, पर्याय क्रमांक 2 संत एकनाथ, पर्याय क्रमांक 3 संत ज्ञानदेव, पर्याय क्रमांक 4 संत नामदेव. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 संत तुकाराम. प्रश्न क्रमांक 8, चतुश्लोकी भागवत हा ग्रंथ कोणी लिहिला. पर्याय आहेत, पर्याय क्रमांक 1 संत सावतामाळी, पर्याय क्रमांक 2 संत एकनाथ, पर्याय क्रमांक 3 संत गोरा कुंभार, पर्याय क्रमांक 4 संत नरहरी सोनार. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संत एकनाथ. प्रश्न क्रमांक 9, संत तुकारामांचे जन्म ठिकाण कोणते. पर्याय आहेत, पर्याय क्रमांक 1 तेर, पर्याय क्रमांक 2 पैठण, पर्याय क्रमांक 3 आळंदी, पर्याय क्रमांक 4 देहू. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 देहू. यानंतर प्रश्न क्रमांक 10, जनार्दनी एकनाथ खांब दिला भागवत असे नाथांचं वर्णन कोणी केले. पर्याय आहेत, पर्याय क्रमांक 1 संत जनाबाई, पर्याय क्रमांक 2 संत गोनाबाई, पर्याय क्रमांक 3 संत बहिणाबाई, पर्याय क्रमांक 4 संत मुक्ताबाई. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 संत बहिणाबाई. सेटनेट मराठी अभ्यासक्रमावर आधारित घटक 8
उपघटक ब वारकरी संप्रदाय भाग दोन मध्ये पुढील व्हिडिओ सह आपण पुन्हा भेटू। तोपर्यंत धन्यवाद।